विधान परिषद पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणे प्रसाद लाड विजयी झाले. भाजपच्या प्रसाद लाडना 209 मतं मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे दिलीप माने यांना केवळ 73 मतांवर समाधान मानावं लागलं. या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची तब्बल 15 मतं फुटल्याची चर्चा आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये 61 पैकी 36 शैक्षणिक इमारतींना भूगोटा प्रमाणपत्र नसल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली. महत्वाचं म्हणजे विद्यापीठाचं कॅन्टीन, वसतिगृह, मराठी भवन, संस्कृत भवन, नॅनो सायन्स इमारत, आयटी पार्क अशा महत्वाच्या इमारतींचा यात समावेश आहे. पुण्यामध्ये महिलांच्या एका टोळीनं सराफा व्यावसायिकाची नजर चुकून 3 लाख रुपये किमतीचे 11 तोळ्यांचे सोन्याचे दागिने असलेला अख्खा ट्रे लंपास केला आहे. दुकानातील सीसीटीव्हीमध्ये ही चोरी कैद झाली. महिलांच्या या टोळीनं दुकान मालकाला पद्धतशीरपणे बोलण्यात गुंगून ठेवून हे दागिने पळवले. नाशिकमध्ये बुरखादारी महिला गँगची दहशत पसरली आहे. सराफा व्यावसायिक, मोबाईल दुकानदार, इलेक्ट्रॉनिक उपकरण विक्रेते अशा सगळ्यांनीच या गँगचा धसका घेतलाय. कधी कुणाला लाखो रुपयांचा गंडा घालतील याचा काहीच नेम नाही. बुधवारी आयआरबीचे वीरेंद्र म्हैसकर आणि इतर 17 जणांच्या विरोधात सीबीआयनं चार्जशीट दाखल केल्यानंतर म्हैसकर आणि इतरांनी जामिनासाठी अर्ज करून जामीन घेतला. बुधवारीच म्हैसकरांनी शेअर बाजार आणि सेबीला स्वतःची बाजू मांडणारं पत्र दिलं. त्यामुळे सीबीआय म्हैसकरांना वाचवण्याचा प्रयत्न करते असा गंभीर आरोप संदीप शेट्टींनी केलाय. जळगाव जामोद ते नांदुरा या मार्गावर असलेल्या येरळी पुलावर दुपारी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात होऊन कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला तर अर्धवट अवस्थेत लटकणाऱ्या एसटी बसमधून 52 प्रवाशांना एसटी चालकांना सुखरूप बाहेर काढलं. जळगाव जामोदवरून नांदुऱ्याकडे जाणाऱ्या एसटी बसला समोरून येणाऱ्या कंटेनरचं नियंत्रण सुटल्यानं धडक दिली. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघ म्हणजे अवघ्या वन्यजीव प्रेमींचा जिव्हाळ्याचा विषय. वाघ तसा मांसाहारी प्राणी मात्र तो माणसाचा डबा घेऊन जात असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं वाघही शाकाहारी झालाय की काय अशी चर्चा रंगली आहे. ताडोबात वनमजुरांचे डबे ठेवलेल्या ठिकाणी वाघ आला आणि त्यापैकी एक डबा तोंडात उचलून घेऊनही गेला.